आपल्या न्यूज एटीन लोकमतच्या पेजवर ना आपल्याला घेत आला होता बघा मनोज तरंगी पाटील सभा बीडमध्ये गोदापट्ट्यामध्ये आहे लाईव्ह गेलेलं आहे आपल्या पेजवर न्यूज एटीन लोकमतच्या पेजवर नेटवर्क आहे प्रॉपर आहे नेटवर्क प्रॉपर आहे आपल्या न्यूज एटीन लोकमतच्या पेजवर दिलंय बघा चेक करायला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक वर्षापासून मराठ्यांनी संघर्ष केला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी पुढचे 300 पेक्षा जास्त बलिदान दिले. मराठा समाजाच्या हक्काचं असलेलं आरक्षण हे या मराठा समाजाला मिळायला पाहिजे यासाठी हा संघर्ष सुरू. प्रत्येक वेळेस मराठे दक्षिण लढा उभा करायचे परंतु विजयाच्या जवळ आलं विजय मराठ्यांना भूमिकावून घेऊन जायचे. आपल्याकडून पुढे शोध घेण्यात बसलं जाय. आपण शोध घेताना आरक्षण आपलं कुठे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. आता मराठ्यांनी अगोदर आरक्षण नेमकं मराठ्यांचं कुठं याचा शोध घ्यायला सुरुवात केली. इथून पाठी माझा मराठ्यात गैरसमज तयार केले. मराठ्यांचं आरक्षण 50% वर का 50% आतमध्ये का मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये या तीनही प्रश्नात गुरु फुटून गेला होता. मराठ्यांचं आरक्षण नेमकं कुठं याचा शोध घेणं आपल्याला गरजेचं होत. कारण आतापर्यंत महाराष्ट्रात इतके मोठमोठाले लढे झाले त्या लढ्यातून मराठ्यांचं आरक्षण कुठं याच्यावरती आपण शोध मोहीम करायची ठरवली आणि पाठीमागचे लढे विजयाच्या जवळ आले आणि विजयाने हुलकावणी का दिली. आता मराठ्यांनी ठरवलं आरक्षण कुठं आहे ते आधी शोधायच्या नंतरच आंदोलन उभा करायचं आणि शोध मोहीम मराठ्यांनी सुरू केली. या शोध मोहिमेत मराठ्यांच्या लक्षात आलं मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षणात मराठ्यांना पक्की खबर मिळाली की मराठ्यांचं आरक्षण 50% वर नाही किंवा 50% वेगळ्या प्रवर्गात आतमध्ये सुद्धा नाही. मराठ्यांचं आरक्षण हे ओबीसी आरक्षण आहे हे मराठ्यांच्या लक्षात आलं आणि मराठ्यांनी लढा उभा केला. त्याचं रूपांतर आज विजयात झालं. मराठ्यांनी ठाम भूमिका घेतली मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षणात आणि तिथंच घ्यायचं हे मराठ्यांनी पक्क ठरवलं. आज या महाराष्ट्र राज्यात मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्यात मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या. एका पत्रावरती एका प्रमाणपत्रावरती 4 लोकांना जरी लाभ मिळाला त्याला प्रमाणपत्र जरी मिळाले तरी आजच मराठा समाज 2 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालंय. आज एका पत्रावरती मला पाठीमागच्या आठवड्यात जालन्याच्या कलेक्टर साहेबांनी सांगितलं एका पत्रावरती आम्ही 70 जणांना लाभ दिलाय एकाच प्रमाणपत्रावर. कारण कायदा सांगतो ज्याची नोंद मिळाली त्याचा सगळा परिवार त्याचे सगळे नातेवाईक त्यामध्ये घ्यायचे त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना लाभ द्यायचा. मग त्यामध्ये काका चुलते पुतणे आजी आजोबा आत्या सगळेच आले ज्याच्या
ज्या सालाच्या नोंदी सापडल्या त्या सालापासून त्याचा सगळा परिवार आरक्षणात घ्यायला सुरुवात झाली. एक परभणीची माता माऊली माझ्याकडे दौरा सुरू करायच्या अगोदर आली होती. तिचं म्हणणं फक्त एवढंच होत, प्रमाणपत्र माझं निघालं पण माझ्या प्रमाणपत्रावर 138 लोकांना फायदा झाला, त्याचा लाभ मिळाला. परवा त्या दौऱ्यात मी तीर्थापुरीकडे असताना मुरमा गावात एक विदर्भातला भाट आला. त्या भाटाकडे 50 ते 60 गावाचे ओबीसी मराठा असलेले पुरावे सापडले. तीर्थापुरी शहरातले जेवढे आडनाव आहेत तेवढे सगळेचे सगळे त्या भाटाकडे पुरावे निघाले. आपलं सरकारकडे म्हणणं ते आहे की ज्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या परिवाराला आणि त्याच्या सगळ्या रक्ताच्या स्वर्यांना आरक्षण द्यायचं. आणि हा शब्द मी नाही दिला, हा शब्द सरकारनं घेतला. त्या शब्दावर मी आजही ठाम. ज्यावेळेस सरकारचे प्रतिनिधी आपल्याकडे आले त्यावेळेस 4 शब्द घेतले गेले. तुम्हाला सगळं माहिती असावं म्हणून सांगतो, कारण हा लढा आता शेवटच्या टप्प्यात आहे. सरकारची आणि आपली चर्चा झाली त्यावेळेस सरकारशी आपलं 4 शब्दावरती ठरलं होतं, ते समाजाला माहित असणं गरजेचं आहे. एका नोंदीवरती सगळा परिवार घ्यायचा आणि त्याचबरोबर त्याच नोंदीच्या आधारावर रक्ताच्या सोयऱ्याला सुद्धा द्यायचे. त्याला सगळे सोयरे शब्द वापरला, त्याची व्याख्या त्यांना बदलता येईना त्याला मी काहीच करू शकत नाही. त्यांनी त्याची व्याख्या आईकडे नेली. आमचं म्हणणं आहे ते पारंपरिक जिथं सोयरी होती तिकडं आहे ही व्याख्या नाही. आता त्यांनी त्यांचं ठरावं, कारण शब्द त्यांनी घेतला, शब्द आम्ही नाही घेतला. शब्द घेणार घेताना मंत्रिमंडळातले मंत्री महोदय 6 ते 7 जण होते. ज्यावेळेस हे शब्द घेतले आणि आरक्षण द्यायचं मराठ्यांना ठरलं आणि उपोषण सुद्धा थांबायचं ठरवलं, त्या दिवसाच्या चर्चेत मंत्री महोदयासोबत मागासवर्ग आयोगाचे सुद्धा अध्यक्ष होते, गायकवाड आयोगाचे सुद्धा अध्यक्ष होते, 4 न्यायाधीश होते, घटनेचे अभ्यासक सुद्धा होते, कायद्याचे अभ्यासक होते. या कायद्याच्या चौकटीत हे कसं बसायचं त्यासाठी त्यांच्या सोबत सचिव सुद्धा होते. या शब्दाचा अर्थ काय काढायचा, याची व्याख्या काय तयार करायची आणि हा शब्द कायद्याच्या प्रक्रियेत कसा बसवायचा, यासाठी महाराष्ट्रातले ऑनलाईन सगळे कलेक्टरही होते आणि प्रत्यक्ष तिथं आयुक्त आणि जिल्ह्यातले मराठवाड्यातले कलेक्टर सुद्धा होते. ज्यांना कायदा पारित करायचा असतो त्या कायदे मंडळाचे सदस्य सुद्धा त्या बैठकीला होते. एवढं उच्च दर्जाचं शिष्टमंडळ आलं आणि एका एका शब्दावरती 1-1 घंटा चर्चा झाली. आरक्षण मिळालं काय तिकडे बापरे. एका शब्दावरती 1-1 घंटा चर्चा झाली. त्यानंतर 1 महिन्यानं पुन्हा मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं, गिरीश महाजन साहेबांच्या अध्यक्षतेखाली, आणि आपण त्यांना विचारलं त्यावेळेस की तुम्ही ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या परिवाराला आरक्षण दिलं का, तर त्यांनी सांगितलं हो, आणि ज्याची नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला दिलं का, त्यातही ते म्हणले हो. म्हणलं मला महाराष्ट्रातल्या एखादाचं उदाहरण द्या की ज्याची नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला तुम्ही त्याचा लाभ दिला, प्रमाणपत्र दिले. त्यांनी लगेच मला सांगायला सुरू केलं. ते म्हणले ज्याची नोंद मिळाली त्याच्या चुलत्याला पुतण्याला आम्ही लाभ दिला.
म्हणलं चुट्ट्या पुतणे सुरे तुमच्या थोरा बसून आमच्या चौकी असते. आणि मग तिथे डोळे उघडले ते म्हणतोय असं असत का म्हणून कसं असत भावकी ही सगळी भावकी झाली. भावकीला आता 2012 कायदा सांगतो घेतला पाहिजे. पण सगळ्या स्वाऱ्यांना तुम्ही कसं घेणार आणि लाभ दिला म्हणता. त्यानंतर आलेले मंत्री महोदय त्यांना उत्तर न देता आल्यामुळं ते म्हणले मी याच्यावरून येतो आणखी माघारीत नाही आले मुंबईतच. तुम्हाला सगळ्या सगळ्या शब्दामध्ये घ्यावा लागल अरे शब्द तुम्ही घेतला. जाताना त्यांनी आणखीन एक शब्द सांगितला ते म्हणले त्यांच्याकडून अज्ञानात शब्द आला असं राहू देऊ नजर चुकीना शब्द आला असं मला सांगा. मंत्रिमंडळाचे मंत्री महोदय त्या शिष्टमंडळाचे ज्यांनी 40-40 वर्ष सत्ता चालवली ते अज्ञानात घेऊ शिकले का. जे जे सोबत सगळ्या समित्याचे अध्यक्ष मित्रांना म्हणलं हे अज्ञानात शब्द घेतला ते काय चट्टी धागत होते का. त्याच्या बारीक बारीक लेकर आहेत का त्यांना काहीच कळत नाही. जे कायदा चालवते जे कायदे मंडळाचे सदस्य आहेत त्यांच्याकडून तुम्ही अज्ञानात मत असले तुम्ही उठू शकता इथे तुम्ही जाऊ शकता. मला तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही तुम्ही जाहीरपणानं सांगा मराठ्यांना कसं आरक्षण द्यायचं मराठे ठरवते. मराठ्याने चांगले चांगले गप्पार केले दादा सगळ्यांची वळवळच मराठ्यांनी बंद करून टाकली. मराठ्यांनी या पुढच्या काळात असे जे एकजूट ठेवणं गरजेचं आहे. मराठ्यांना नावं ठेवलं जायचं आणि मराठ्यांच्या पान उतारा प्रत्येक गावात आणि कट्ट्या कट्ट्यावर केला जायचा. इथे मराठी एक येत नाही अपमानास्पद शब्द मराठ्यांना वापरायचे. त्यांनी षडयंत्र रचलं होतं 70 वर्षापासून मराठे एक नाही झाले पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण सुद्धा नाही मिळालं पाहिजे. या दोनही शब्दात ते यशस्वी झाले होते कारण मराठी एक होत नव्हती. पण मराठे आता इतके एका ताकदीने एकत्र झाले की कोणाचाच तोंड उघडायला तयार नाही. मराठ्यांनी एकच हाक दिली अंतरवालीला या अंतरवालीच्या फांदा फांदावर मराठे उभा होतो. 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा नव्हती. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून करोडोच्या संख्येनं मराठा अंतरवालीत दाखल झाला आणि ही जात एक झाली त्याबद्दल मला माझ्या जातीचा स्वाभिमानी आणि गर्व सुद्धा. मराठ्यांनी पुढच्या काळातही अशी जेगूट ठेवणं गरजेचं आहे. अंतरवाडीला इतके मराठे आले की त्या ड्रोन कॅमेऱ्याच्या कॅमेऱ्या सुद्धा मराठी बसल्या नाही. काही काहीचे ड्रोन उसात पडले तर आणखी सापडले नाही. इतके मराठे तप्तीने एकत्र आले. मराठ्यांच्या या शक्तीमुळेच आज मराठ्यांचं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत अंतिम टप्प्यात मराठ्यांचं आरक्षण आलं. मराठ्यांना एक विनंती करण्यासाठी मी गावागावात पुन्हा यायला लागलो. स्वतःच्या लेकराला आता मोठं करायचं असेल तर एकजूट राहा. कुठल्याही परिस्थितीत आता एकजूट फुटू देऊ नका. पहिल्या दिवशी जी शक्ती होती ती शेवटपर्यंत ठेवा आणि जो माणूस पहिल्या दिवशी शक्ती एकत्र ठेवतो आणि ती शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा ठेवतो तेव माणूस जिंदगीत कधीच अपयश होत नाही. म्हणून मी 15 वर्षापासून सलग मराठा आरक्षणावर काम करतो. काम करताना कधी यशाची पायरी जर गाठायची असली तर ध्येयापासून हटायचं नाही आणि पहिल्या दिवशी आपल्या जी ऊर्जा होती ती शेवटच्या दिवसापर्यंत ठेवायची. आपल्याकडून गफलत होती. आपण सुरुवातीला ताकदीनं काम करतो आणि विजय जवळ यायच्या टायमाला आता मिळणार आहे म्हणून थोडस ढिल्ल पडतो आणि तिथंच घात होतो आणि विजय भूलकाने देऊन जातो. आता यावेळेस मराठ्यांनी तसं नाही करायचं. पहिल्या दिवशी जी ताकद होती तीच ताकद
मराठ्यांच्या पदरात आरक्षण मिळेपर्यंत सगळ्यांना हीच ताकद एकत्र ठेवायची. आणि तुम्ही फुटणार नाही, तुमचे एकजूट फुटणार नाही याची मला 100% खात्री, नाही तर तुम्ही उन्हात बसलेच नसते. तुम्हाला माहिती आहे आता पोरं मोठं करायचे असले तर एवढी संधी, आणि आता ऊन पाऊस वारा आणि थंडी आपण जर डोक्यावर घेतली तर आपले पोरं सावलीत बसणार आहे. म्हणून आपल्याला उन्हात तडपण्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा आपले लेकर सावलीत बसणार आहे. आता मात्र कोणी विचार नका करू, कोणीही विचार नका करू. मराठ्यांनी आता हाक दिली मुंबईला जाण्याची, मराठ्यांना आरक्षण आता मिळालंय, पण एका शब्दासाठी राहिलंय म्हणून मराठ्यांना मुंबईकडे जाण्याची वेळ आली. 54 लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालंय. मायबाप मराठ्यांनो, कोणाच्या तरी लेकरांना आरक्षण देऊन आयुष्याची भाकरी मिळाली समाधान असू द्या, एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा मिळेल. या 54 लाख नोंदीवर 4 लोकांना जरी फायदा झाला तरी 2 कोटी मराठी आजच आरक्षणात गेले. या लढाईत मराठ्यांना अपयश नाही आलं. गोदा पट्ट्यातल्या 123 गावाला एकजूट व्हा, आपण एकजूट जर झालो तर पुरा महाराष्ट्र एकजूट होईल. पण तुम्ही लय कलाकार, सुरुवातीला तुम्ही एकच व्हायला ना मावशी हो, तुम्हाला काहीच माहित नाही आमचं काय ठरायचं. हे नाही अशी कधी केलेली मी, मला माहित नाही तुमच्या हातात येईल खटके. मला जर आधी माहित असत ना, मी जर टायमात नसता घातला आरक्षण तुम्हाला समजून सांगितलं असत. घराघरातल्या महाराष्ट्रातल्या महिलांच्या लक्षात आलं की आपल्या लेकराचं हित आरक्षणात येणे, आरक्षणात आपले लेकर मोठे होणार आहे. आणि माता मावल्या लाखांच्या कोटीच्या संख्येने एकत्र आल्या. एकही राज्यातली आपल्या आपली सभा अशी नाही की तिला 2-3 लाख महिला नाही, एक पण सभा नाही. प्रत्येक सभेला लाखांना महिला. मी पहिले येतो तुमच्या गावात नाही सांगत, दुसरीकडे सांगत. मी यांना फोन करायचं बैठक केली, मा नंबर बघितला की माझ्याकडे फिरकून द्यायची. बघा काही जण कसे असं देत नाही, त्यांना खुंडले आपण बी त्याच्यात होतो. इतकी बेजारी केली आहे मी. मी जर मला बैठक केली आहे ती असले तर ते माझे बीड लावतो राहू. मी माझा उद्देश एकच होता, तुम्ही जर एक झाले तर मराठ्यात न्याय मिळेल. माझा हट्ट तुमच्यापाशी तेवढाच होता. मी माझ्या जातीसाठी तुम्हाला त्रास दिला, माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी एकही फोन तुम्हाला केलेला नाही. केलेला असला तर तुम्ही म्हणता ते न्याय करा तयार. मला तर इतकी अगदी माहिती मावशो, तुम्हाला माझी भाषा कळली का? तुम्ही 10 म्हणा नाही देऊ म्हणून त्यांना नाही कळत. मग मरा डोळ्याची भाषा त्यांना कळत नाही, त्यांना जरी एका शब्द नाही कळाला ना त्या अधिकाऱ्याने ते तुझ्याचा अर्थ काय होत. त्यांना नाही कळलं ते मला फोन करते याचा अर्थ काय होत. मला मला नाही देऊन टिकले, मला एक नाही शुद्ध होता त्याला काय करू मी. आणि एका 10 अनुस्वार चुकल्यावर मग काय करायचं. मी यांना फोन करायचं, मला एकदा असं तुम्ही एक जण बैठकीला आपण या मराठा आरक्षणावर आपल्याला दुपारी 12 वाजता बैठक घ्यायचे, तुम्ही बैठक केल्या. ते म्हणला राव मी बैठकीला आला असतो पण मी मोटरच चोरी गेली. म्हणलं माहिती गेली समजा शेतकरी याला दुसरी आणावं लागल पाणी द्यावं लागल. पण मी त्या घरचं त्याला फोन केला, म्हणलं ते बैठकीला आले नाही तुमचे मोटर सापडी का? ते म्हणला मोटर मी त्याचा चुकताय म्हणे 3 पिढ्या झाला गुंठावावर नाही म्हणलो. बापरे चक्करच येऊन पडायचं का? पण तरीही मी माझ्या जातीवर नाराज नाही झालो. मला माहित होत हाच महाराष्ट्रातला मराठा समाज एक दिवशी एक येईल आणि मराठ्यांच्या पोरांना आरक्षण देऊन मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर गुलाल टाकल याची मला 100% खात्री होती. म्हणून मी स्वार्थ लढत राहिलो, आज त्याचं रूपांतर विजयात झालं. आता तसं करू नका, आता सगळे मुंबईकडे चला, तयारी झाली तुमची मुंबई. खरं सांगा बरं का? त्याची दहा म्हणता मला असं रेटी देईल तिकडं. मला एकट्याला ती कोणती भेटेल तुम्ही रेटी इकडे. आता संधी ही संधी जर सोडली थोडं पोराचं वाटेलच झालं म्हणून समजायचं.
हा प्रसंग सोडू नका, सगळे मुंबईकडे चला. मला इतका त्रास आहे तरीही मी रातपाट एक करतोय मराठा समाजासाठी. रातपाट पाटा सुद्धा सभा घेतो, कार्यक्रम घेतो, माझ्या पायाचा कार्यक्रमच केला एक जणाने तरी मी फिरतो. मग कोटाचा कार्यक्रमच लावला एक जणाने तरी पण मी माझ्या शरीराची किंवा जीवाची पर्वा नाही करत, कारण मला माहित आहे विजय आता जवळ आलाय. आपण जर हटलोच तर आपल्या पोराचं वाटो सारखं सुरू आहे. रात्र दिवस भेट ते काय झालं, एक जण पुढून मला भेटायला आलं, त्याने टाकलेली होती काकानं, ते त्याच्या त्वऱ्यातच आलं, ते कसलं काय चलत असत तस. ते पुढून त्याच्या पायात इतकी निवार चिपल होती, ते कणाकणाच आलं. मला वाटलं फोटो काढून जाईन माघारी लांबून. ते एकदम जोरात जोरात माझ्याजवळ आलं, त्याच्या चिपलेत असा तनकावात लग्न अर्ध नकच उडालं. मी त्याला लय लोटलं पण ते लय टप्पू होतं, मला पुढे सरकलं नव्हते. मी नऊच्या पुढे ना हातात हात देत सुद्धा बंद केलं वसाच रातची. त्याने का हातात हात धरला सोडितच नाही, सदा फोटो काढितो. त्याला म्हणलं बस झाला आता, ते म्हणतो काढून देणे एक तुला का गडबड झाली म्हणजे फोटो मज काढतो घोडे मला कळत. तुम्हाला एक काम सांगतो माय बापा, मराठ्यांच्या लेकराला एकदा आयुष्याचं आरक्षण मिळून द्या आणि मराठ्यांचे लोक व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती कोणी रोखू शकत नाही, कोणी व्यसन कोणी करू नका, फक्त बस त्याच्यापासून लांब जा. आपली जात सुधारलीत म्हणून समजा आपल्याला बदल करावे लागते. 750 लोक महाराष्ट्रातले मी आतापर्यंत एकत्र बसवले, जे 25-25 वर्ष एकमेकाचं तोंड बघत नव्हते. असे घेण्या देण्याचं राजकारणाचं वैर होत, हे बसतोय बंगल्यावर घरी आणि टपोऱ्या आपण फोडितो एकमेकाचे. असे लोक एकत्र बसले 1300 जास्त साधे लग्न मराठ्यांनी लावलेत एका हक्केवर. मराठ्यांचे लाखानं पैसे वाचायला लागले, आपल्याला बदल करावा लागला. आरक्षण तर मिळालं, आरक्षणाचा विषय तुम्ही सोडून द्या, किती टोळे आडवी येऊ द्या, हे तुमचा फटका त्यांना पुरून उराडे एकटाच निघा. त्याचं सांगितलं तुम्ही बरोबर चांगल्या चांगल्याची वळवळ बंद केली, ती येवल्या तिथं बोलतच नाही मला. आता त्याचा तर कार्यक्रम तोंडा सुंडा केलाय, ते कोकडे बोलू जाणार सध्या. त्याला पक्क माहित झालं हे आरक्षणात गेले मराठे. आता उगाच आपण वेगळंच बोलू म्हणजे जातीय तेढ निर्माण करू असं बोलतो. ते घटनेच्या पदावर बसला आणि कायदा स्वतःच पायदळी तुडवायला लागला. ज्यानं राज्याचं पालकत्व स्वीकारलंय त्यांनी जाती जाती तेढ निर्माण करायचा नसतो, पण तो कुऱ्हाडीची काठ्याची भाषा करतो. माय बाप मराठ्यानं तुम्हाला सत्य हकीकत सांगतो की सगळ्याला मान्य करावंच लागणार आहे. आजही गावखेड्यात ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एकत्र आहेत. कुठं लग्नाला कोणाचं लग्न असेल तर एका पंक्तीस सोबत वाढीते. कोणाला जर लग्नाला जायचं असलं तर आत्ताही मोटरसायकलवर दोघं एकत्र जाते, तर 50-50 दोघं पेट्रोल टाकीत गाडीत. त्याने आजचे अपार्टमेंट उद्या हिव पाहिजे तो, आणि जर नाही पाहिजे तर कसा कस घोडे लावते त्याला नका. एवढं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. पण हे दलिंदर कुठून आलंय, हे मराठ्या सामान्य मराठ्यात सामान्य ओबीसीमध्ये भांडणं लावायला लागले. आता त्यांनी ते एक नवीनच प्रोग्राम हातात धरला, धनगर बांधवाच्या आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आपल्यामुळे धक्का नाही लागत. जरी ते ओबीसी असले तरी हे वेगळा प्रवर्ग आहे, आपलं भांडण 19% आहे. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नसून त्यांना नादी लावतोय आणि त्यांच्यात आपल्यात नाराजी निर्माण करायचा प्रयत्न करतोय. पण सामान्य ओबीसी बांधव सामान्य धनगर बांधव आणि वंजारी बांधवांनी ठरवलंय की आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही. हा राजकारणी माणूस आहे, हे याच्या राजकीय फायद्यासाठी मराठ्यात आणि ओबीसीमध्ये नाराजी निर्माण करायला लागला. मराठ्यांच्या जर शासकीय नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे
हे गाव खेड्यातला ओबीसी बांधव म्हणायला लागला. मी त्याला ओपन चॅलेंज केलं होतं, तू जर ओबीसीचा नेता आहे तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची तुझी भूमिका स्पष्ट कर. आतापर्यंत त्यांनी केली नाही आणि धनगर बांधवांच्या लक्षात आलं की देव आपला वापर करायला लागला राजकारणासाठी. आपलं आरक्षण जर घेऊ मागत नाही, भूमिका जर स्पष्ट करत नाही, तर मराठा समाजात आणि धनगर बांधवाचं वातावरण खराब करायला लागलं हे सामान्याच्या लक्षात आलं. त्यामुळे चिल्लरच्या लढ्याचे सोडून देत जा. तुमच्या पाठीशी मराठा आहे, कोण काळजी करता तुम्ही? चिल्लर चल्लर सोडून देत जा. त्यांचा मेहनतच कार्यक्रम लावला, त्याला म्हणा तू फक्त एकदा आरक्षण मिळून दे. तुला किती धन आहे मला एकदा बघायचं, फक्त आरक्षण मिळून दे. पुढं जातन काही गुमलं तू काय म्हणता माझं कागदच घेऊन येतात त्या संघात. ती बाजाराची पिशी त्याच्या संघात त्याच्यात कागद कोणत्या चॅनलच्या संपादकाला म्हणतोय त्याच्या अप्तम असून त्याने वाचून टाका. कशाला वाचित तुझा तो मराठ्याचा वाटा, तू कोणाच्या वाटा जातो हे कुठे याच नाही बेकार. कसा आताच काय बोलत येत काय नाही खालून एक शिवाज ते तरी दोन दिवस जेवण जात नाही बाबा माझा. कुठून शे आणले आता कुठून साकरून येईन. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय, बाकीचं मी बघतो त्याची काळजी नका करू. याला किती ओळ करू दे त्याला आपण समजतोय. फक्त आरक्षण मिळूस तर शांत करा. तुम्हाला जितका अपमान पोचवत आहे तितका पचवा, कारण मी सुद्धा पचवितोय. मी कित्येक तरी अपमान पचविला, कारण आपल्या लेकरा बाळाच्या पत्रात आरक्षण पडणारे 70 वर्षानंतर. ती एकदा घ्या, नंतर केवळ तिथंच आहे ना, आपणच तिथंच आहे, त्याच्यानंतर बघू काय करायचं. आत्ता आरक्षण मिळत तर शांत करा. 10 शिव्या दिल्या तरी खा मी म्हणतोय म्हणून. थोडे दिवस सहन करा. यंदा आरक्षण मिळालं हिस्सा बरोबर होणार सगळ्यात, त्यात काही शंका नाही. माझं बोलत नाही, त्यांनी सगळ्यात जास्त वाटलं केले. बाकीचे आपले विरोधक नाहीत हे लक्षात ठेवा. एकटाच विरोधक आहे, त्यांनी एकट्यानं मराठ्यांच्या पोराचं आरक्षणात वाटवळ केलं. बाकीच्यांचा काही दोष नाही, बाकीच्यांना दोष द्यायचा सुद्धा. आता मराठ्यांनी मुंबईचे हक दिली सावधवा. 20 तारखेला मराठ्यांनी सांगितलंय मुंबईकडे चला. आता आपल्याला मुंबईकडे जायचं, कोणी घरी राहू नका. मुंबईचे तयार झाले पण खरे नाही सगळे जण. चला आता घरी राहू नका. आपल्या गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या लाखानं महिला 20 तारखेला सकाळी 8 वाजता अंतरवाली देणार आहेत, तसे मेसेज त्यांनी ठरवले. लाखानं महिला, कारण पोरा 20 तारखेला सकाळी 9 वाजता अंतरवाली सोडणार आहे. पोराने जर एकदा अंतरवाली सोडली तर ते मुंबईपर्यंत थांबणार नाही, आरक्षण घेऊनच माघारी येणार आहेत, त्याशिवाय ते माघारी फिरत नाहीत आता. त्यामुळे तुम्ही तुमच्यावरही जबाबदारी आली. आता माझापणा आणि ज्या माता मावल्या यायला लागल्या लाखांना 123 गावातल्या हे त्या मुंबईला जाणाऱ्या पोरांना वाटा लावण्यासाठी यायला लागले. आपल्या या चकलांब्यातले येतं हे माता माऊली घरी राहता कामा नाही. त्या दिवशी सकाळचे सगळे ते पोरं आपल्या लेकरासाठी लढायला 500 ते 600 किलोमीटर रोड चालले. त्यांच्या पाठीवर हात फिरायला तुम्ही सुद्धा या, त्यांना मायेची साथ द्या. ते पोरं एक इंचही मागे सरकणार नाही. जर लाखांना माता माऊल्यांनी आता वाटा लावायला जर ठरवलं तर हे त्या पोरांना बळे, त्यांच्या अंगात 10 हत्तीचं बळ येणार आहे. हे मुंबईकडे गेल्याच्या नंतर आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही. कधी काळी जबाबदारी अंगावर घ्या आणि त्या लेकराच्या पाठीशी माय बाप म्हणून उभा राहा. ते लेकरू तुमचं जाणार मुंबईला नसणार तरी हे जाणार लेकरात तुमचे लेकर बघा आणि त्याच्यावरती माया करून त्याच्या डोक्यावरती हात फिरा, कारण त्या पोरांना आता तुमच्या पाठबळाची आणि साठीची गरज आहे. त्या पोराने ठरवलं आता मुंबईकडे जायचं. पोरं इतक्या कामाला लागले, मी 20 तारखेला सांगितलं, मी चांगलं म्हणलं होतं बरं का 17 तारखेच्या बैठकीत, तुम्ही काय करा आपण इथेच एक फायटा म्हणून मग बघू मुंबईचे आणि कुठेलं बेकार म्हणजे नाही नाही मुंबई म्हणा मुंबई म्हणा म्हणलं चला मुंबई का करू. त्यांना सांगितलं 20 तारखेच्या आत्ता आम्हाला ओळखून घ्या
एक जणाचा सोशल मीडियावर व्हिडिओ आलाय काय इतके पोरं कामाला लागले भयानक मध्ये मध्ये चट्टी जर्जन झालं जाताना पोरं म्हणले समजा आता डिझेलने दिलं तर आपल्या गाड्या कशा जायच्या झालं त्या ग्रुप पोर सुरू एका पोरानं लगेच जोगाड तयार केलं त्याने ते काय ते सौर काय सौर ऊर्जाच ट्रॅक्टरवर बसलं तेव्हा म्हणला आपलं ट्रॅक्टर ते मुंबईचा थांबणार बघा त्याने कसं जोगाड तयार केलं दुसऱ्याने लगेच खाली लिहिलं तेव्हा म्हणला ट्रॅक्टराचं झालं आता डिझेलचं पण जर भाकरी करायला स्वयंपाक करायला गॅस न गेलं तर एक जण लगेच सरपणाची मुळी टपोरीवर घेतले म्हणला बघा आपलं साहित्य संघर्ष इतके पूर्व कामाला लागले सध्या फक्त त्यांच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं महाशिव तुम्हाला सुद्धा काम आहे आम्ही चाललो मुंबईला मराठ्यांच्या पोरांचं कल्याण करण्यासाठी आणि त्यांना आरक्षण आणण्यासाठी तुम्हाला पाठीमागं काम आहे मी बीडच्या सभेत सांगितलं होतं माता माऊल्यांना आव्हान केलं तिकडे मराठ्यांच्या पोर मराठा आरक्षणासाठी लढायला जाणार आहे जर तिकडे गाड्या अडवल्या त्यांना काय त्रास दिला तर लाखाने महिलाने उठायचं आणि पक्षाचा पंचायत आमदाराच्या आणि मंत्र्याच्या घराला येडा टाकून बसायचं त्याला दोनच शब्द बोलायचे त्याला दोन शब्दापेक्षा जास्त शब्द नाही बोलायचे त्याला फक्त एवढंच म्हणायचं तू इथं निवांत झोपला तो हे मुंबईतले मंत्री आमच्या गेलेल्या लोकांना त्रास द्यायला लागले गाड्या आडायला लागले तू तुझ्या लोकांना फोन करून सांग गाड्या आडू नको आणि फक्त पायातल्या हातात घ्या खाण्याची पिण्याची नाही दोन महिने दार उडणार नाही होतो खरंच तू एका दणक्यात फोन करणं सांगा महिले भजी ती चालली तुम्ही तिकडे आडू नका मी व्यासपीठावर खाली उतरलो काही माता माझ्या माझ्याकडे आल्या ते म्हणले दादा तुम्ही जा मुंबईला आणि ऐक माझं तुम्ही काही काळजी करू नका जर कोणाला आढळलं ना एका चपलात तुतार फोडी दे म्हणे एखाद्या महिला पण लाखाने एकत्र झाल्या जातात तिलाही कळालंय आपल्या पोराचं भविष्य आरक्षण आहे त्यामुळे तुमच्यावर सुद्धा जबाबदारी आणि मी किती हुशार आहे मी काय सोपा नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.